नमस्कार, पळूया अपडेट खबर. भारतीय भाषा सुरक्षा मंचाचे आंदोलनाचो नेट जिरिल्ल्यात जमा. 18-20 फुडारातले 5 ते 6 जणांकूच पोटतिडक. आंदोलनाक आरएसएसचो न्हयकार. पळयात मंचाचे बसकेचो भितरलो रिपोर्ट. काणकोणचे कोसळिल्ले बिल्डिंगेचे केशीन कोर्टान दोग बिल्डरांक जाहीर केले फरारी. तपासान घाळपणा जाला म्हण पुलिसांची काढली खरडपट्टी. मडगाव स्फोटाचे केशीन ट्रायल कोर्टाचे आदेशाक हायकोर्टान आव्हान. एनआयए म्हणटा पुरावे समजून घेतना कोर्टान केल्या चुको. केस आता मुंबय एनआयए कडेन. गोयचे शेतकारांक रानवटी जनावरांचो त्रास. दुसरे वटेन राना खात्याची जनावरां सांबाळ मोहीम. मुख्यमंत्री म्हणटा अतिरेक नाका. पर्यावरणवाल्यांनी वस्तुस्थिती पळोवची. गोयांत पर्यटना खातीर मुळाव्या सुविधांक केंद्र सरकार 1,625 कोटी दिवंक जाल्ले तयार. थळाव्या काँग्रेस फुडाऱ्यांनी घाले पाड. पर्यटन मंत्री दिलीप परोळेकाराचो आरोप. आणि अल शदायचे गोवा मॅरेथॉन आयतारा सकाळी. गरिबां खातीर घर बांधपाक पैसे एकठांय करपाचो अल शदायचो हेत. 3 गटांनी पणजे सावन मॅरेथॉन सर्त. खबरो विस्तारान. भारतीय भाषा सुरक्षा मंचाचे आंदोलनाचो नेट जिरिल्ल्यात जमा. बुधवारा मंचाचे बसकेन 21 फुडारातले फक्त 5 ते 6 जणच पोट तिडकेन उलयले. आरएसएसान तर आंदोलनाक सरळ न्हयकार दिलो. इतलेच न्ही, आरएसएसचे वांगडी मोठे संख्येन बसकेक आयिल्ले. 75% मागण्यो पुराय जाल्यात. आनीक चड मेळोवपाचो विचार करया. आंदोलन नाका असो आरएसएसचे फुडाऱ्यांचो सूर. सुत्रांकडल्यान मेळ्ळ्या त्या माहिती प्रमाण तिडकल्ले कांय वांगडी आंदोलना खातीर वेगळो मार्ग सोदपाचे तयारेक लागल्यात. मंचाच्या बसकेचो भितरलो रिपोर्ट. बुधवारा भारतीय भाषा सुरक्षा मंचाचे बसके उपरांत वातावरण पळयल्यार मंचाचे आंदोलनाचो नेट जिरिल्ल्या भशेन दिसलो. ते पयली बंद रुमात जाल्ल्या बसकेन मंचाचे वांगड्यांचो सूर कसो आशिल्लो तो पळोवपाचो प्रुडंटान यत्न केलो. अजाप म्हणल्यार 18 ते 20 वांगड्यांच्या बसकेन फकत 5 ते 6 जण मायभाषे खातीर पोट तिडकीन उलयले. बाकीच्यांनी सरकाराच्या निर्णयाचेर विरोध उक्तायलो. निर्णयाआड उरलेले मात आंदोलनाची तयारी दाखयली ना. मंचाची बीजेपी सरकाराकडेन एकूच मागणी आशिल्ली ती विदेशी भाषांक मुळाव्या शाळांनी अनुदान दिवप ना. सरकाराआड वचपाची तयारी नाशिल्ले फुडारी म्हणतात सरकाराकडल्यान आमी मागताले ते मेळूंक ना. मात 75% दिला. तिडकल्ले 5-6 वांगड्यांनी बसकेन आवाज काढलो तो असो. दिगंबर मायभाषेचो घातकी असे आमी त्या वेळार म्हणताले. आता पर्रीकारान भाषेचो आणि भारतीय भाषा सुरक्षा मंचाचो घात केला. सरकारान नेमिल्ल्या माध्यम सल्लागार समितीच्या बसकेन मायनॉरिटी हो विषय चर्चेकूच येऊंक ना. मागीर धोरणात मायनॉरिटी संस्थांचो विषय आयलो खंयच्यान? बसके उपरांत मिडियाकडे उलोवंक आदोगाद उदय भेंब्रेक सगळ्यांनी फुडें केलो आनी बाकीचे कोणूच कांयच उलोवचें ना अशें थारलें. सरकाराच्या निर्णयाचेर सगळ्यांचो विरोध. मात फुडली दिशा फुडल्या बसकेन थारावची इतलेंच थारलें. मात ही बसका केन्ना तेवूय थारायलें ना. हरशी मिडियाकडेन उलोवपी सुभाष वेलिंगकारूय मिडियाकडेन उलोवंक तयार झालो ना. सगळ्यां बरोबर आसा भारतीय भाषा सुरक्षा. तुमची एक स्पेशली वायर जाय आशिल्ली ना. उदय बाब जे सांगतात तेच मत आसा. तशें न्ही सर, पयली आम्ही तुमच्या कडल्यान बायट घेताले. म्हणजे तुमची इट वॉज अ डिफरंट डे. न्ही आम्ही अजून सरकाराक पक्षाक सांगपाचो प्रयत्न करतात की हे धोरण आमच्या मूळ उद्देश पूर्ण करिना. ते तुम्ही फाटींग येऊचे आणि जायत्यो सुविधा भीतर दाखयल्यात आणि ह्यो तातून पळोवपाक काय भास असत काय आभास असत असे दिसतं. म्हणतो हा जो बरोचसो अभ्यास जाऊचो पडतो. पर्सनल आणि भारतीय भाषा सुरक्षा मंचाच्या मध्ये एकच असं, भारतीय सुरक्षा मंचाक ही पॉलिसी मान्य असा असे नाच. हय, पॉलिसी मान्य ना हे सगळे जण सांगतले. ऍक्शन फुडले डिसाईड जाऊना, पण आम्ही करतले असे. म्हणजे थोड्या दिसांनी मिळून बारीक बारीक खूपशो गजाली असतात तातूंत, त्यो सगळे डिस्कस करून मागीर ऍक्शन डिसाईड करतले. बसकेच्या निर्णया उपरांत एका वांगड्यान एक मुद्दो काढला तो असो. आमकां पर्रीकारान फटयले, आतां आमी लोकांक फटयतात. 1-2 मुखेल वांगडी बसकेन उलयलेच नात. बसका सोंपता म्हणल्यार आंदोलनाक आतां वेगळो मार्ग सोदचो पडटलो अशें 1-2 वांगड्यांनी उलोवन दाखयला. तशेंच आरएसएस हे आंदोलन कशेंच फुडें व्हरूंक दिवचें ना अशें म्हणलां. बुधवारा पसून हे बसकेक चडशे आरएसएसचे वांगडी आयिल्ले. प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर लौकीक शिलकार.
काणकोणचे कोसळिल्ले बिल्डिंगेचे केशीन मडगावच्या कोर्टान दोग बिल्डरांक फरारी थारायल्यात. फरारी आरोपींची प्रॉपर्टी जप्त करपाचो पर्याय आता पुलिसांकडेन आसा. हे केशीचो तपास जाय तसो फुडें वचना म्हूण कोर्टान पुलिसांक वडीर काडले. कासा सरकारी वकीलूय पुलिसांचेर चाळवलो. क्रायम ब्रांचीचो SP कश्यपाक कोर्टान शुक्रारा हजर रावंक सांगला. आदल्या 2 CO धरून 6 जणांक अटक करपाची मागणी खासा सरकारी वकिलान केल्या. काणकोण बिल्डींग प्रकरणाचेर बिरेस्तारा मडगांव सत्र न्यायालयांत सुनावणी जाली. दुबावीत आरोपीक धरपाक पुलिसांक अपेस आयला म्हण कोर्टान पुलिसांचेर बडी मारल्या. काणकोण बिल्डींग प्रकरणाचेर सत्र न्यायालयांत सुनावणी. कोर्टांत मारली पुलिसांचेर बडी. क्रायम ब्रांच SP कोर्टाचे समन्स. दोनूय बिल्डर्स फरारी. पालिकेचे 4 अधिकारी फरारी. पालिका इंजिनियर रजत देसायच्या जामीन अर्जार शुक्रारा सुनावणी. या प्रकरणातलो खासा सरकारी आदोगाद राजू गोमिजान पुलिसांविशी दुबाव उक्तायलो. क्रायम ब्रांचीच्या SP पुलिसांचेर प्रभाव आसा असे गोमिसान कोर्टाक सांगले. सर, द कोर्ट क्वेश्चन्ड इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर वॉज प्रेझेंट एज टू वाय ही वॉज रिलक्टंट टू इन्व्हेस्टिगेट अँड इंटरोगेट फर्दर अदर अक्यूज इन दिस केस. द SP ऑफ क्रायम ब्रांच मे बी इन्वॉल्व इन इन्फ्लुएन्सिंग द इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर नॉट टू इन्व्हेस्टिगेट. ही हॅज बीन डायरेक्टेड टू रिमेन प्रेझेंट बिफोर द कोर्ट टुमॉरो इन द मॉर्निंग. द इन्वॉल्वमेंट ऑफ चीफ ऑफिसर्स बोथ प्रदीप नायक अँड दीपक देसाय, then the involvement of the builders and now the municipal engineers, these six accused primarily have to be arrested. After these 6 accused are arrested, then we have to see whether there are other people involved along with them, but primarily it is these 6 persons who have to be arrested first. The chief officers are concerned, though they have been given written instructions to arrest them, they have not been arresting them, they have not gone for bail, they are still working in their respective departments till now. The police have not done anything to arrest them. As far as Ashang Gaonkar is concerned, he was a municipal engineer, his bail application, respective bail application was rejected, but he is absconding. Municipal engineer Rajat Desai's application is coming for hearing tomorrow in the morning. Builders are absconding, and today the court has issued a proclamation against the builders. Upajilla Adhikari Prashant Shirodkar, Deputy Town Planner Prakash Bhandodkar, and Contractor Vishwas Desai, ya tigang atamiren atak jale. Prudenta khatir Pratik Parab. मडगाव बॉम्बस्फोटाच्या केशीन ट्रायल कोर्टान दिल्ले आदेशाआड NIA हायकोर्टान गेल्या. NIA दिल्ले पुरावे आणि आरोपींचो संबंध घडणुकांकडेन जुळना जाल्ल्यान कोर्टान आरोपींक निर्दोष सोडिल्ले. NIA म्हणटा ट्रायल कोर्टान पुराव्यांची विस्कटावणी आणि आरोपींचो घडणुकांकडेन संबंध समजून घेतना गोंधळ केला. आरोपींचो वकील म्हणटा हातून नवे काय ना, केस आयली की हायकोर्टाक कितें ते सांगतले. ही केस आता हैदराबाद NIA कडच्यान मुंबय NIA दिल्या. मडगावचे बॉम्बस्फोटाच्या निकालाची केस आता हायकोर्टान गेल्या. 2009 मडगाव बॉम्बस्फोट केशीन खासा NIA कोर्टान दिल्लो निकाल रद्द थारावचो अशी मागणी NIA हायकोर्टाकडेन केल्या. हे केशीन अटक केल्ले सगळे आरोपींक कोर्टान निर्दोष सोडिल्ले. 31 डिसेंबराक हो निकाल आयिल्लो. ट्रायल कोर्टान पुरावे सारखे तपासूंक ना. ट्रायल कोर्टान पुराव्यांची विस्कटावणी आनी आरोपींचो घडणुकांकडेन संबंध समजून घेतना गोंधळ केला अशें NIA आपल्या याचिकेन म्हळां. नरकासूर सर्तीक विरोध करपी सनातन संस्थेन हो बॉम्बस्फोट केला हो मुखेल हेतूच ट्रायल कोर्टान मान्य करूंक ना अशें NIA आव्हान अर्जान म्हळां. स्फोट जावंक नाशिल्ल्या स्फोटकांचेर आरोपींचे हस्ताक्षर हो म्हत्वाचो पुरावो कोर्टान मानून घेवंक ना असो NIA दावो. IED तयार करपाक वापरिल्ले सामान आरोपीन विकते घेतिल्ले हे दुबाव नासतना सिद्ध केला अशें NIA म्हणटा. एक्सप्लोजीव सबस्टन्स कायद्याखाला आरोपी आड गुन्यांव घालूंक न्यायदंडाधिकाऱ्याकडेन मान्यताय घेवंक नाशिल्ली अशें ट्रायल कोर्टान म्हणिल्लें. पूण केंद्र सरकारान मान्यताय दिल्यार न्यायदंडाधिकाऱ्याचे मान्यतायेची गरज ना अशें NIA मत. निर्णयाक वेले कोर्टान आव्हान दिवप हातून नवे कांयच ना. आमी आमची बाजू हायकोर्टान मांडटले अशें निर्दोष सोडिल्ले आरोपींचो वकील संजीव पुनळेकारान प्रुडंटाक उलोवन दाखयले. आतां मेरेन ही केस हैदराबादची NIA टीम हाताळटाली, पूण आतां ही केस मुंबयच्या NIA टिमीक दितात. चौकशी अधिकारी GK कोडंडरमणाची बदली जाल्ल्यान ही केस मुंबयच्या टिमीकडेन पावल्या. हे केशीन विनय तळेकर, विनायक पाटील, धनंजय अष्टेकर, दिलीप माणगांवकर, प्रशांत अष्टेकर आनी प्रशांत जुवेकर ह्या 6 जणांक कोर्टान निर्दोष सोडिल्ले. तशेंच सनातन संस्थेचो प्रकरणांत हात ना अशेंय स्पश्ट केल्ले. सनातन संस्थेक घुसपवपा खातीर FIR घाल्लो अशेंय NIA ट्रायल कोर्टान आदेशान म्हणला. 16 ऑक्टोबर 2009 मडगांवां दिवाळेचे आदले राती हो बॉम्बस्फोट जाल्लो तेन्ना दोगांक मरण आयिल्ले. प्रुडंटा खातीर रिपोर्टर मुकेश कुमार आनी प्रतीक परब. आता घेवया एक व्यवसायीक विसव.